नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। कलगाव नजीकच्या नाल्याला आलेल्या महापुराने दोन गावांचा संपर्क तुटला। दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। आज गुरुवारी सकाळपासून वातावरण स्वच्छ असताना दुपारी 4 नंतर आकाशात ढग दाटून आले खरे, मात्र शहरात पाऊस नव्हता। परंतु दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। तालुक्यातील कलगाव वडगाव या गावामध्ये असणाऱ्या नाल्याला मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला। यावेळी नाला दुतडी भरून वाहत होता। पाण्याचा जोर जास्त असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होती। यामुळे कलगाव वडगाव या गावांचा संपर्क तुटला होता। कलगाव व वडगाव या गावामध्ये असणाऱ्या नाल्याप्रमाणेच वडगाव आणि आडगाव या गावांच्या मध्ये असणाऱ्या नाल्याला सुद्धा मोठा पूर आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली। सायंकाळी 5 दरम्यान दिग्रस शहरात सुद्धा रिमझिम पावसाने हजेरी लावली। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।